नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा केंद्र प्रमुख पदभरती पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पन्नास पन्नास टक्के प्रमाणे भरले जाणार आहेत आणि त्यासंबंधीचे निकष व अभ्यासक्रमासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक काय झालेलं आहे त्यासंबंधी सविस्तर मात्रिडी आपण पाहणार आहोत त्यासाठी त्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडत लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला करायला विसरू नका तर बघा काय महत्त्वाचे परिपत्रक केंद्र प्रमुखाची पन्नास टक्के पदे पदोन्नती होणे व पन्नास टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत आज आलेलं हे महत्त्वाचे परिपत्रक आहे काय म्हटलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व प्राथमिक शाळा सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन व सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरता चार केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखाचे के पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय उक्त संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय घेण्यात आला त्यानुसार एकोण चार हजार आठशे साठ प्रमुखाची पदे निर्माण करण्यात आली आहेत शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार दहा केंद्र केंद्रप्रमुख पद भरतीचे प्रमाण सरळ सेवा व पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे अनुक्रमे चाळीस तीस तीस या प्रमाणात निश्चित करण्यात आले त्यानुसार ग्रामविकास विभागाने दिनांक दहा जून दोन हजार चौदा रोजी अधिसूचनान्वे केंद्र प्रमुखाचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले संदर्भ क्रमांक आठ येथील शासन त्यामुळे शंभर टक्के पद भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण बदलून पन्नास टक्के पद पदोन्नतीने पन्नास टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याचे बाब शासनाचे विचारधीन होती शासनाने काय झाले बघा केंद्रप्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारित करण्यात आलेला शासनाने दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत त तद्षीक शासनाने शासन शुद्धपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे केंद्रप्रमुखाची सद्यतीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती राजीनामा बडतर्फी इत्यादी कारणामुळे यापुढे रिक्त होणाऱ्या पदावरती पदे जशी आहेत तशी रिक्त होतील तशी तशी पन्नास पदे पदोन्नतीने व पन्नास पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादित भरण्यास मान्यता देण्यात येत आहे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमाची पदे निश्चित करावीत केंद्रप्रमुखाची रिक्तपदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल परीक्षेचे आयोजन स्वरूप काय विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुखांच्या निवडीसाठी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील या चाचणी परीक्षेचे आयोजन स्वरूप खालीलप्रमाणे राहील अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल तर अर्थात विषयने चाचणी घेतली जाणार नाही सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपाची असेल ऑनलाईन परीक्षा घेताना समान काठिण्यपात्राचे किमान दहा प्रश्नपत्रिका संच सद सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल विद्यार्थ्यांना समान काठिण्यपात्राची विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम काय राहील परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही सदर परीक्षा एकूण दोनशे गुणांची राहील त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील परीक्षेचे पुढील प्रमाणे घटक व गुणांकन राहील बुद्धिमत्ता अभियता जी चाचणी आहे ती शंभर प्रश्नसंख्या शंभर गुणांची राहील यामध्ये तार्किक क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशिक क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी बुद्धिमत्तामध्ये आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कुटप्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी नंतर शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नव नव विचार प्रवाह यामध्ये प्रश्नसंख्या राहील दहा आणि गुण राहतील दहा भारतीय राज्यघटनेतील विशिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अद्याप शासनाने नंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन त्यांचे कार्य याचे दहा प्रश्नांनी दागून राहील नंतर माहिती तंत्रज्ञान वापर पंधरा प्रश्न पंधरा गुण अभ्यासक्रम मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती पंधरा प्रश्न पंधरा गुण माहिती विश्लेषण व मूल्यमापन वीस प्रश्न वीस गुण विषयने आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष गुण इंग्रजी ज्ञान पंधरा प्रश्न पंधरा गुण संपेषण कौशल्य पंधरा प्रश्न पंधरा गुण एकूण शंभर शंभर एकूण गुण दोनशे एकूण गुण प्रश्न दोनशे नंतर अनुक्रमांक दोनमधील उपगटाचे स्वरूप भारतीय राज्यघटातील शिक्षणविषयक तरतुदी बालकांशी संबंधित सर्व कायदे योजना अद्याप शासन निर्णय भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी कलमांची माहिती बालकाचा मोफत शिक्षण व सक्तीय शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ व सदर अधिनियमातील मास्टरांची नियमावली दोन हजार अकरा बाल हक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच विद्यार्थी लाभाच्या विविध योजना विशेष गरजा असणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विधी योजना नंतर उपघटक दोन क्षेत्रात काम करणारे सा, प्रमुख प्रमुख संस्था संघटना व त्यांचे कार्य नंतर उपघटक तीन माहिती तंत्रज्ञानाचा वापर जसे इंटरनेटचा प्रभाव वापर शाळा विविध माहिती भरणे शास्त्राच्या उपलब्ध पोर्टलवर माहिती वापरासंबंधीचे ज्ञान सरळ विड्यास प्लस संगणक वापराविषयीचे ज्ञान माहिती विश्लेषण शाळा अंदाजपत्रक हिशोब नंतर अभ्यासक्रम मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती पूर्वप्रथमिक ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम अभ्यासक्रम अध्यन्यातील उनिवा सातत्यपूर्ण सर्व पूरक मार्गदर्शन प्रश्न निर्मिती प्रगत अध्ययन अध्यापनशास्त्र शास्त्र संबंधीची कामे माहिती विश्लेषण मूल्यमापनमध्ये प्राप्त माहिती विश्लेषण शासनविध पोर्टल माहिती विश्लेषण करता येणे विषय आशे आशयज्ञान आणि सामान्य इंग्रजी विषयाचे आशयज्ञान मराठी गणित विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास माध्यम स्तरापर्यंत विषयाचे ज्ञान चालू घडामोडी क्रीडाविषयक घडामोडी शैक्षणिक व्यावसायिक अर्थ काय बघा विभागीय मर्यादा स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणतेही मान्यता विद्यापीठाची बी ए बी कॉम बी एस सी पदवी किमान पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक प्रशिक्षित पदवीधर शिक्षण प्राथमिक या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतका अखंड नियमित सेवा सेवक से कालावधी वगळून पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे ही आहे शैक्षणिक अर्थ नंतर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या शेवटच्या दिनांकपर्यंत कमाल वयोमर्यादा पन्नास वर्षे राहील विभागीय मर्यादा मर्या स्पर्धा विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहील पदोन्नतीने नियुक्तीसाठी ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक पदावर तीन वर्षपेक्षा कमीने इतकी अखंड नियमित सेवा शिक्षणसेवक वगळून पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवाश्रेष्ठता गुणतेच्या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी एक समिती राहील अशा प्र अशा प्रकारे हे एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्र आपल्याला समजलं असेल केंद्रप्रमुख भरतीसंदर्भात व्हिडिओसुद्धा समजला असेल लाईक करा आणि शेअर काल असू नका धन्यवाद